पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकीचे मूल्य जपणाऱ्या गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेने आजच्या बदलत्या युगातही शेतीला प्राधान्य देऊन मातीत कसणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा त्यांचा शेत शिवारात जाऊन सन्मान करत अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली. रायगड प्रेस क्लबच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दरवर्षी शेतकऱ्यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा या संघटनेशी संलग्न असलेल्या गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन या संघटनेने ग्रामीण भागातील दहिवली गाव येथील श्री बाळाराम लाखाडे व त्यांना कायम साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ सुरेखा बाळाराम लाखाडे या शेतकरी दाम्पत्याला सन्मानित केले. पती पत्नींना सोबत सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह भिंताड सारख्या खेडेगावातून पदवीधर झालेले श्री वामन बैकर यांनी उच्च शिक्षण नोकरीनंतरही शेती सोडली नाही. आजही 10 एकरात ते नियमित पीक घेतात. त्यांचा देखील प्रगतीशील शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला. गोरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच जुबेर अब्बासी, उपसरपंच दिनेश उचाटे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष केदार खुळे, कार्याध्यक्ष मुकेश कडू यांच्यासह चंद्रकांत गोरेगावकर, वैभव टेंभे, गिरीश गोरेगावकर, पियुष भोसले आदी पत्रकार व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रथमतः मी धन्यवाद देतो आज पुरस्कार मिळाल्याबद्दल. आणि भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्रत्येकाने शेतीकडे जर दुर्लक्ष केले तर भावी पिढी ही अडचणीत येणारी आहे. मी स्वतः एक ग्रॅज्युएट असूनसुद्धा आज 10 एकरमध्ये शेती लागवड करतो. चांगल्या प्रकारे पीक मिळतं, शेतीपासून उत्पन्न मिळत नाही, शेती तोट्यात आहे असे जे काहींचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे. तर रायगड जिल्हासुद्धा हा भाताचा कोठाराचा एक जिल्हा आहे. त्यामुळे आपण जर शेतीकडे दुर्लक्ष केला तर देशाचं, महाराष्ट्राचं आणि जिल्ह्याचं, आपलं स्वतःचं भवितव्य हे धोक्यात आहे. त्यामुळे शेतीकडे जास्तीत जास्त लोकांनी शेतीकडे कल देऊन आपली उपजीविका भागवणे. नोकरीधंद्यामध्ये परिस्थिती बेकार असल्यामुळे शेती हेच खरं जीवन आहे. त्यामुळे प्रत्येकाने शेतीकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणे जरुरीचं आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.